मित्रो, मागील व्हिडिओमध्ये आपण शाळा सिद्धीमधील लर्नर्स आणि टीचर्स याची माहिती बघितली होती. तर आज आपण या शाळा सिद्धीचा जो महत्वाचा भाग आहे तो स्कूल इव्हॅल्युएशन कंपोजिट मॅट्रिक्स हा भाग इथे आपण बघणार आहोत. तर इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे 7 डोमेन्स दिसून येतील. आणि या डोमेन्समध्ये प्रत्येक डोमेन्समध्ये डोमेन 1 इन्फो आणि रिस्पॉन्स मॅट्रिक्स असे 2 बटन्स दिसतील. ज्यामध्ये आपल्याला डोमेन्स 1 इन्फो मध्ये जायचं आहे. आपण जो पहिला डोमेन आहे त्याचं नाव आहे इनेबलिंग रिसोर्स ऑफ स्कूल अवेबिलिटी एडिक्विटी अँड इजिबिलिटी. तर मित्रो, यामध्ये आपल्याला 2019-20 या शैक्षणिक वर्षातली माहिती भरायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे डिटेल्स आहेत त्यामध्ये स्कूल प्रिमायसेस, प्लेग्राऊंड, क्लासरूम, इलेक्ट्रिसिटी म्हणजे थोडक्यात आपल्या भौतिक सुविधांशी रिलेटेड हा टॅब आहे. यामध्ये आपल्याला लेवल 1, 2, 3 आणि लेवल 1, 2, 3 या पहिला जो भाग आहे त्यामध्ये अवेबिलिटी अँड ॲडेक्विसिटी म्हणजे उपलब्धता आणि पर्याप्तता, आणि दुसरा जो आहे तो याचा दर्जा आणि त्याचा वापर याची माहिती आपल्याला इथे भरायची आहे. तुमची शाळा ज्या लेवलला असेल त्या लेवलचे आपल्याला इथे सिलेक्शन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर पुढे जो तिसरा महत्वाचा भाग आहे, प्रायोरिटी इज द एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट लो मिडियम हाय. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपल्याला स्कूल प्रिमायसेस किंवा प्ले ग्राउंड अँड स्पोर्ट्स इक्विपमेंट हे जर आपण घेतलं तर यामध्ये तुमच्या शाळेमध्ये जे प्ले ग्राउंड आहे आणि स्पोर्ट्स आहे त्याची जो प्रायोरिटी आहे सुधारण्यासाठी, जी म्हणजे तुमच्याकडे बरंचसं साहित्य उपलब्ध असेल तर आपण इथे लो ठेवू शकतो, पण तुमच्याकडे जर प्ले ग्राउंड नसेल आणि क्रीडा साहित्य नसेल तर इथे आपण प्रायोरिटी हाय ठेवायची आहे. तर अशा प्रकारे थोडक्यात ज्या भौतिक सुविधा आपल्याकडे कमतरता आहे किंवा त्याची अजून सुधारण्याची गरज आहे अशासाठी आपल्याला इथे प्रायोरिटी हाय निवडायची आहे. ही माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जर याच्याशी रिलेटेड जी माहिती आहे ती हवी असेल तर इथे रिस्पॉन्स मॅट्रिक्स या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. या रिस्पॉन्स मॅट्रिक्समध्ये आपण गेल्यानंतर इथे आपल्याला ही पूर्णपणे माहिती याची दिसून येईल. इलेक्टिव्ह प्रॉम्प्ट्स, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, कोर्स स्टँडर्ड, सोर्सेस ऑफ एव्हिडन्स, रिस्पॉन्स मॅट्रिक्स. यामध्ये फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनमध्ये ही जी माहिती आहे ती आपल्याला आपल्याकडे अवेलेबल असायला हवी. त्यानंतर कोर्स स्टँडर्ड्स मध्ये आपल्याला इथे दिलेले आहे बघा, लेवल 1 ला अवेबिलिटी अँड ॲडेक्वेसी लेवल 1, लेवल 2, लेवल 3 आणि क्वालिटी अँड युजेबिलिटी लेवल 1, लेवल 2, लेवल 3. तर तुम्ही ही माहिती वाचून आपली शाळा ज्या ठिकाणी आहे ती लेवल आपल्याला भरायची आहे. ही माहिती मराठीमध्ये देखील उपलब्ध आहे. मी खाली PDF ची लिंक देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून आपण ती डाउनलोड करू शकता. त्यानंतर सोर्सेस ऑफ एव्हिडन्स, इथे या पहिल्या डोमेन्स रिलेटेड आपल्याला जे इव्हिडन्सेस पुरावे ठेवायचे आहेत ते सर्व इथे दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर रिस्पॉन्स मॅट्रिक्स इथे ही अशा प्रकारची माहिती दिलेली आहे, अवेबिलिटी ॲडेक्वेसी अँड लेवल क्वालिटी अँड युजिबिलिटी म्हणजे तुम्ही जी सिलेक्शन करणार आहात ती माहिती इथे आपल्याला दिसणार आहे. तर अशा प्रकारे ही लेवल 1 ची माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला सबमिट या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि पुढं नेक्स्ट डोमेन इथे क्लिक केल्यानंतर आपण दुसऱ्या डोमेनवर जात आहोत. बघा, यानंतर जो दुसरा डोमेन आहे तो टीचिंग लर्निंग अँड असेसमेंट, यामध्ये नेहमीप्रमाणेच अशी माहिती असणार आहे. इथे डोमेन 2 वर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची टॅब ओपन झालेली दिसेल. यामध्ये डोमेन 2 टीचिंग अँड लर्निंग अँड असेसमेंट कोर्स स्टँडर्ड्स 9 म्हणजे एकूण 9 प्रकारची माहिती इथे भरायची आहे. अकॅडमिक इयर 2019 and 2020 म्हणजे या वर्षाची माहिती इथे आपल्याला भरावी लागणार आहे. यामध्ये शिक्षकांशी रिलेटेड जे मुद्दे आहेत ते सर्व इथे दिलेले आहेत. टीचर्स अंडरस्टँडिंग ऑफ लर्नर्स, सब्जेक्ट अँड पेडॉलॉजिकल नॉलेज ऑफ टीचर्स, प्लॅनिंग, इनेबलिंग लर्निंग एन्व्हायरमेंट, टीचिंग लर्निंग प्रोसेस, क्लास मॅनेजमेंट, असे बरेचसे मुद्दे आपल्याला दिसून येतील. मित्र, या 7 डोमेनची मराठीमध्ये माहिती PDF जे हवी असेल तर आपल्याला मी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देतो, ती तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या. यामध्ये देखील आपल्याला नेहमीप्रमाणे लेवल 1, 2, 3 याची माहिती असेल तर आपण रिस्पॉन्स मॅट्रिक्स या ठिकाणी जाऊन ती माहिती बघून आपली शाळा ज्या लेवलवर आहे ती माहिती इथं भरता येईल. आणि प्रायोरिटीमध्ये देखील नेहमीप्रमाणे मगाशी ज्या पद्धतीने सांगितले की जर आपल्याला जास्त सुधारण्याची आवश्यकता असेल तर आपण लो प्रायोरिटी निवडायची आहे, आपल्याला हाय प्रायोरिटी निवडायची आहे. आणि जर आपल्याकडे जर एखादा घटक अतिशय चांगल्या प्रकारे होत असेल, क्लास मॅनेजमेंट असेल किंवा काही अतिशय उत्तम प्रकारे असेल, आपल्याला काही सुधारण्याची गरज नसेल तर आपण आपली प्रायोरिटी इथे लो निवडायची आहे आणि नेहमीप्रमाणे सबमिट करून नेक्स्ट डोमेनवर आपल्याला जायचं आहे. तर आपल्याला तिसरं जे डोमेन आहे ते आहे लर्नर्स प्रोग्रेस अटेनमेंट.
यामध्ये आपल्याला एकूण 5 कोर्स स्टँडर्ड्स आहेत आणि ही माहिती आपल्याला 2019-20 भरायची आहे. लर्नर्स अटेंडन्स, लर्नर्स पार्टिसिपेशन अँड एंगेजमेंट, लर्नर्स प्रोग्रेस, लर्नर्स पर्सनल सोशल डेव्हलपमेंट, लर्नर्स अटेनमेंट. विद्यार्थ्याशी रिलेटेड माहिती आपल्याला इथे भरायची आहे. नेहमीप्रमाणे आपण लेवल निवडून आपल्याला ज्या एरियामध्ये प्रायोरिटी आपल्याला लो किंवा हाय किंवा मिडियम ठेवायची असेल ते आपण नेहमीप्रमाणे सिलेक्ट करून सबमिट करून नेक्स्ट डोमेनवर जायचं आहे. यानंतर पुढचं जे डोमेन आहे, डोमेन क्रमांक 4, यामध्ये मॅनेजिंग टीचर परफॉर्मन्स इथे आहे. या ठिकाणी गेल्यानंतर इथे एकूण 6 कोर्स स्टँडर्ड्स आहेत. तर शिक्षकाचा जो परफॉर्मन्स आहे त्याच्या संदर्भात माहिती आपल्याला इथे भरायची आहे. ओरिएंटेशन ऑफ न्यू टीचर, टीचर्स अटेंडन्स अशा प्रकारची माहिती ही आपल्याला दिलेली आहे. ही माहिती पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला PDFमध्ये मी देतच आहे. तर नेहमीप्रमाणे इथे देखील लेवल्स निवडून आपण आपल्याला हवी ती प्रायोरिटी निवडून सबमिट करून नेक्स्ट डोमेनवर आपल्याला जायचं आहे. त्यानंतर डोमेन क्रमांक जो 5 आहे, या डोमेन क्रमांक 5 आहे स्कूल लीडरशिप अँड मॅनेजमेंट. या 5 नंबरच्या डोमेनमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला टोटल 4 कोर्स स्टँडर्ड्स म्हणजे 4 पॉईंट्स आहेत आपल्याला. त्यामध्ये ही माहिती जी आहे स्कूल लीडरशिप अँड मॅनेजमेंटशी रिलेटेड म्हणजे थोडक्यात व्यवस्थापनशी संबंधित आहे. बिल्डिंग व्हिजन अँड सेटिंग डिरेक्शन, लीडिंग चेंज अँड इम्प्रूव्हमेंट, लीडिंग टीचिंग लर्निंग, लीडिंग मॅनेजमेंट ऑफ स्कूल या संबंधित माहिती आहे. ही माहिती तुम्ही नीट रिस्पॉन्स मॅट्रिक्समध्ये व्यवस्थितरित्या वाचून आपली शाळा ज्या लेवलवर आहे त्या लेवल सिलेक्ट करून ज्या ठिकाणी आपल्याला प्रायोरिटी द्यायची आहे हाय लो मिडियम असेल तर त्या पद्धतीने सिलेक्शन करून सबमिट नेक्स्ट डोमेनवर आपल्याला जायचं आहे. यानंतर पुढचा जो डोमेन क्रमांक 6 आहे, तो डोमेन क्रमांक 6 आहे इन्क्लुजन हेल्थ अँड सेफ्टी. यामध्ये देखील आपल्याला एकूण 5 पॉईंट्स आहेत आणि ही माहिती आपल्याला 2019-20 प्रत्येक डोमेनमध्ये आपल्याला इयर दिलेला आहे त्यानुसार आपल्याला ती माहिती भरायची आहे. त्यामध्ये इन्क्लुजिव्ह कल्चर, इन्क्लुजन ऑफ चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स CWSN, फिजिकल सेफ्टी, सायकोलॉजिकल सेफ्टी आणि हेल्थ अँड हायजीनशी रिलेटेड माहिती आहे. नेहमीप्रमाणे आपण रिस्पॉन्स मॅट्रिक्स वाचून इथे 1, 2, 3 लेवल निवडून आपल्याला ज्या इम्प्रूव्हमेंटची गरज आहे हाय इम्प्रूव्हमेंट हवी असेल लो मिडियम तर ती नेहमीप्रमाणे सिलेक्ट करून आपल्याला सबमिट करायचं आहे म्हणजे आणि त्यानंतर नेक्स्ट डोमेन करायचं आहे. त्यानंतर जे नेक्स्ट डोमेन आहे ते डोमेन क्रमांक 7 आहे. हे जे 7 नंबरचं डोमेन आहे प्रॉडक्टिव्ह कम्युनिटी पार्टिसिपेशन, इथे आपण गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला देखील एकूण 5 कोर्स स्टँडर्ड्स दिसतील. ही देखील आपल्याला 2019-20 भरायची आहे. यामध्ये प्रॉडक्टिव्ह कम्युनिटी पार्टिसिपेशन, ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट ऑफ SMC अँड SMDC शाळा व्यवस्थापन समितीशी रिलेटेड माहिती, रोल इन स्कूल इम्प्रूव्हमेंट, स्कूल कम्युनिटी लिंकेज अँड कम्युनिटी ॲज लर्निंग रिसोर्स अँड एम्पॉवरिंग कम्युनिटी अशा प्रकारची माहिती आहे. तर ही माहिती देखील आपण योग्य ते लेवल निवडून इथे प्रायोरिटी देखील योग्य प्रकारे निवडून ही माहिती सबमिट करायची आहे आणि अशा प्रकारे नेक्स्ट करायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्या ह्या 7 डोमेनची माहिती भरून होईल. मित्र यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जी लेवल निवडायची आहे त्यासाठी मराठीमध्ये PDF दिलेली आहे त्याच्यानुसार तुम्ही वाचून आपल्या शाळेची योग्य ती लेवल इथं निवडायची आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शेवट पुढचा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, ऍक्शन फॉर कंटिन्युअस स्कूल इथे जायचं आहे. आणि इथं गेल्यानंतर या ठिकाणी बघितला तर ऍक्शन फॉर इम्प्रूव्हमेंट प्लॅन, ऍक्शन फॉर कंटिन्युअस स्कूल इम्प्रूव्हमेंटल प्लॅन अकॅडमिक इयर 2019-20. तर 2019-20 या वर्षात आपल्याला सुधारणेसाठी जी काही ऍक्शन घेतलेली आहे किंवा आपल्याला जो काही कृती आराखडा थोडक्यात बनवायचा आहे त्याची माहिती इथे द्यायची आहे. मिशन स्टेटमेंट, नेहमीप्रमाणे आपल्याला इथं आपल्या शाळेसाठी एखादा मोटो किंवा एखादा ब्रीद वाक्य असतं ते आपल्याला इथे निवडावं लागेल. त्यानंतर इथं आपल्याला 7 डोमेनशी रिलेटेड माहिती भरायची आहे. त्यामध्ये 3 प्रकारचे एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट ॲज पर द डिफाईन्ड कोर्स स्टँडर्ड्स, म्हणजे पहिल्या डोमेनमध्ये जे कोर्स स्टँडर्ड्स आहेत त्यानुसार ज्या ठिकाणी तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे त्याची डिटेल्स इथे द्यायचे आहेत. त्यानंतर प्रपोज्ड ॲक्शन, तुम्ही ते इम्प्रूव्हमेंटसाठी जी ॲक्शन घेणार आहात ती
कृती इथे डिस्क्राईब करायची आहे आणि त्यानंतर सपोर्ट नीडेड, तुम्हाला कोणत्या प्रकारचा सपोर्ट आवश्यक आहे ती माहिती इथे आपल्याला द्यायची आहे. अशा तीन प्रकारची माहिती द्यायची आहे आणि ही माहिती सातही डोमेनशी रिलेटेड माहिती भरायची आहे. ही माहिती जर तुम्हाला नमुना म्हणून हवा असेल तर याचीही PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि ही माहिती भरल्यानंतर आपल्याला इथे सबमिट करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर आपल्याला आपली पूर्ण माहिती भरून झालेली असेल आणि शेवटी इव्हॅल्युएशन एंड या ठिकाणी आपल्याला रिपोर्ट्समध्ये यावं लागेल आणि रिपोर्ट्समध्ये आल्यानंतर अशा प्रकारे माहिती असेल इथे स्टेट, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक ही माहिती ऑलरेडी भरलेलीच असेल आपली डिटेल, शाळेचं नाव वगैरे. आणि गेट रिपोर्ट म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी रिपोर्ट आपली PDF मध्ये जो तुम्ही यावर्षीची माहिती भरलेली आहे ती माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर अशा प्रकारे आपली ही माहिती पूर्ण झालेली दिसेल. आता पूर्ण माहिती झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला होमवर गेल्यानंतर आपल्याला आपली माहिती किती भरलेली आहे हे दिसून येईल. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर माझी काहीच माहिती भरलेली दिसून येत नाही कारण मी माहिती भरलेलीच नाही अजून. तर तुम्ही जशी माहिती भरल्यानंतर प्रत्येक वेळी टिक होईल, अशी कम्प्लिटेड झाल्यानंतर अशी हिरव्या रंगाची टिक असेल, इन प्रोग्रेस असेल असा क्वेश्चन आणि नॉट स्टार्टेड तर असं हे दिसत आहे. मी अजून स्टार्टच केली नाही त्यामुळं अशा प्रकारचे गुणिले चिन्ह दिसत आहेत. आणि त्यात नॉट ऍप्लिकेबल जी माहिती आपल्याला भरायची नाहीये ती इथं नॉट ऍप्लिकेबल आहे. बघा या ठिकाणी जो दर्जन्स मध्ये जो तिसरा मुद्दा होता परफॉर्मन्स इन अ की सब्जेक्ट तो आपल्याला लागू नाही त्यामुळे इथं तो अशा प्रकारचं दिले. तर अशा प्रकारची ही माहिती भरून आपल्याला इझिली मोबाईलच्या माध्यमातून भरता येईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि काही शंका असेल तर कमेंटमध्ये लिहा. थँक्यू.